त्यांना जो वादा दिला होता की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, हा वादा हा माग विसरलेला आहे. त्याने या घोळ्या बाबड्या धनगरांची फसवणूक केलेली आहे. म्हणून या सरकारच्या विरुद्ध आमचा निकराचा लढा सुरू झालेला आहे. आज आमच्या लाक्षणिक दिवसात एक दिवसाचं उपोषण ते सगळे नेते मंडळी म्हणून करत आहोत. त्यानंतर आमच्या 13 आणि 14 आमच्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयावरती आमचे धनगर बांधव प्रचंड मोठे मोर्चे काढतील आणि 24 तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा आम्ही प्रचंड मोठे मोर्चे नेऊन या सरकारचा निषेध करणार आहोत. आणि 8 सप्टेंबरला जर बऱ्या बोलाना तोपर्यंत आमची अंमलबजावणी चालू नाही केली तर 8 तारखेला अहिल्यादेवीच्या पायावरचा भंडारा माथी लावून रस्त्यावरची लढाई हा धनगर समाज केल्याशिवाय राहणार नाही. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर या फडणवीस सरकारची जबाबदारी असेल असा इशारा मी आपल्या बापत सरकारला देतो. हिंदीमध्ये